या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। जय हिंद लोकप्रधान न्यूज मध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। मागील दोन दिवसापासून चिमणीच्या विरोधात असलेली महानगरपालिका किंवा अनेक राजकीय पार्टी आज अखेर चिमणी खाली पाडूनच दमगिरी घेतल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। मागील दोन दिवसापासून लोकप्रधानच्या माध्यमातून आपण सारखंच पाहिलं असेल, चिमणी पाडकामासाठी महानगरपालिकेनं त्याचबरोबर पोलीस प्रशासनानं या साखर कारखान्यावर ताबा कशा पद्धतीने मिळविला आणि एकंदरीत आपली ही अनाधिकृत घोषित झालेली चिमणीच्या पाडकाम कशा पद्धतीनं सुरू केलं आणि त्याचबरोबर आज सकाळी म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून परत याच भागामध्ये पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणे बंदोबस्तीला हजर राहिली आणि एकंदरीत उरलेलं पूर्ण काम चिमणीच्या पाडकामासाठी आपली पूर्ण ताकद लावून जोमाने परिश्रमानं हा काम हाती घेतलं आणि अखेर अवघ्या काही 15 मिनिटातच चिमणी खोदीची नव्हती झाली। आपण पाहू शकता कशा पद्धतीनं आज 2 दिवसाआधी याच भागामध्ये कॅमेरामध्ये दिसणारी ही चिमणी आज एकंदरीत नाहीशी झाली, म्हणजे अद्याप या चिमणी मागं राजकारण मोठ्या प्रमाणात झालं असंही काही राजकीय नेते मंडळीचं म्हणणं आहे। एकंदरीत धर्मराज काळादी जे या साखर कारखान्याचे संचालक आहेत त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जवळकी ही कुठेतरी नडली की भाजप पक्षानं कुठेतरी याचा विरोध करून अखेर या चिमणीचा षड्यंत्र केला की काय असाही मोठा सवाल आज सोलापूरमध्ये राजकारणामध्ये दिसून येत आहे। त्याचबरोबर विमान सेवेला अल्ट्रा ठरणारी चिमणी किंवा राजकारण या दोघांच्या वादाच्या फोऱ्यामध्ये अडकलेली चिमणी आज अखेर जमीनदोस्त झाली। एवढंच काय, सिद्धेश्वर साखर कारखान्यातील लाखो शेतकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली ही चिमणी अखेर आज कोसळली आणि आज या चिमणीचं अखेर अंत झालं। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।